विठ्ठल दर्शन देण्यासाठी येत असलेला आपला विठुराया हा सध्या विश्रांतीसाठी महिनाभर विष्णू पदावरती गेलेला आहे. गेल्या शेकडो वर्षांपासून विठ्ठल रुक्मिणीच्या अनेक धार्मिक परंपरा जपत आलेल्या आहेत आणि वारकरी संप्रदाय ते जपत आहे. यातीलच एक प्रथा म्हणजे विष्णूपद होय. चंद्रभागेच्या तीरावर गोपाळपूर जवळ असणाऱ्या या निसर्गरम्य ठिकाणी विठुराया संपूर्ण मार्ग शीर्ष महिन्यामध्ये मुक्कामासाठी येत असतात. दरम्यान विष्णूपद हे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अंतर्गत येत असून या ठिकाणी सुरक्षेसाठी लाकडी बॅरिकेटिंग आणि इतर सर्व सुविधा समितीकडून करण्यात आलेल्या आहेत आणि याचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सुनील दिवाण यांनी. सध्या मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि सध्या विठुरायाचा मुक्काम हा निसर्गरम्य अशा विष्णुपदावर आहे. हे आपण चंद्रभागेच्या तीरावरचं हे विष्णुपद मंदिर आहे. हजारो भाविक इथं दर्शनाला येत असतात. संपूर्ण महिनाभर विठुरायाचा मुक्काम इथं असतो. होडीतूनही भाविक या इथे येतात. ज्या वेळेला संत ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली त्यानंतर निराश झालेले भगवंत एक महिन्यासाठी इथं आले होते अशी आख्यायिका सांगितली जाते. याच पद्धतीनं इथं गोपाळकाला विठुरायांनी आपल्या गोपगोपिकांसह केला होता आणि त्यामधील त्या खुणा ज्या आहेत त्या इथं दिसू शकतात. देवाच्या पायाच्या खुणा असतील, देवाच्या काठीच्या खुणा असतील, याशिवाय देवाचे लाह्याचं जे भांड आहे ह्या खुणा असतील, या संपूर्ण खुणा इथं आहेत. याशिवाय गायींच्या अनेक खुरांच्या खुणा या दगडावर उमटल्यामुळं या विष्णुपदाला वारकरी संप्रदायात अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि पंढरपूरला दर्शनाला येणारा भाविक मार्गशीर्ष महिन्यामध्ये या विष्णुपदाच्या दर्शनाला येतो आणि ह्याला कारणही असे की एक महिनाभर सध्या विठुरायाचा मुक्काम पोस्ट हा विष्णुपद आहे. कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.